भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं बुद्धविहार दामोदर चौक प्रशांत नगर पाथर्डी फाटा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळेस बुद्धवंदना करून प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा यांनी अंजुम रफीक खान यांना नाशिक महिला शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल याबाबतचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं. माझ्या मित्र परिवारांना सुद्धा जय दिन. आज युवा स्वाभिमान पार्टीमध्ये महिला शहर अध्यक्षपदी अंजुम खान यांची नियुक्ती करण्यात आली आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना युवा स्वाभिमान पार्टीमधून छतर्फून शुभेच्छा. 14 एप्रिल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता आमचे नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आज आंबेडकर जयंती साजरी केलेली आहे. वेल प्लॅन्ड वेल हे केलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता मोजकीच माणसं आम्ही इथे आंबेडकर जयंती साजरी करत आहोत. आणि आज आमच्या नाशिक शहर महिला अध्यक्ष यांचं नियुक्तीपत्र देऊन आम्ही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना समान हक्क दिला ह्याच दिवशी आम्ही आमचे नाशिकचे ज्या लेडीज आहेत त्यांना नाशिक शहर महिला अध्यक्ष नियुक्त केलं आहे. का सगळ्या समाजाला हा मेसेज गेला पाहिजे की बाबा स्त्री आपल्या समाजाचा एक जरुरी घटक आहे आणि त्या काय बोलतात ना स्त्री पुरुष हा बॅलन्स कधी पण राहिला पाहिजे याच्यासाठी आपण आज हा प्रोग्राम केलेला आहे. सगळ्यांना सादर प्रेमपूर्वक जय भीम. या जयंती कार्यक्रम प्रसंगी उपगुप्त साळवे विशाल साळवे जावेद पंजाबी दिलीप दीक्षित शशिकांत जाधव अशोक जाधव देवीदास गायकवाड राहुल रामटेक सुनीता जाधव विजय साळवे मृदुला रामटेक तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व पदाधिकारी संघमित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके न्यूज इंडिया 27 नाशिक.